नमस्कार मित्रांनो, आज वजाबाकीचे एक शाब्दिक उदाहरण आपण सोडवत आहोत. भावनाने 43 झाडांपैकी 27 झाडांना पाणी दिले. आता किती झाडांना पाणी द्यायचे राहिले? यामध्ये एकूण झाडं 43 आहेत, त्यापैकी 27 झाडांना पाणी दिले गेलेले आहे. तर राहिलेले झाडं आपल्याला काढायचे आहे, त्यासाठी आपण आधी त्याची मांडणी करूया. 43 या संख्येतून आपल्याला 27 ही संख्या वजा करायची आहे. आधी आपण एककाकडे जाऊया. 3 एकक त्याच्यातून 7 एकक कमी होत नाहीत. जर 3 एककाकडून 7 एकक कमी होत नाहीत, कारण 3 लहान आहे, 7 मोठे आहेत. मग आपण दशकाकडे जाऊया. दशकाकडे 4 दशक आहेत. या 4 दशकापैकी जर आपण 1 दशक या एककाच्या घरात आणला, म्हणजे या 4 दशकाकडे 3 दशक शिल्लक राहतील. पहा, 4 दशक आहेत, त्याच्यापैकी 1 दशक एककाकडे जात आहे उसनवारीला. मग 4 किती राहिले? 3 दशक. आता आपण 1 दशक एककाच्या घरात लिहूया. आणि आपल्याकडे आधी 3 एकक होते. 1 दशक म्हणजे 10, पुन्हा त्याच्यात आधीचे 3 मिळवा, 10 आणि 3 13, म्हणजे एककाच्या घरात 13 आहेत, दशकाच्या घरात 3 राहिलेले आहेत. पुन्हा वजाबाकी करूया. 13 एकक त्याच्यातून 7 एकक कमी करायचे आहेत. वजाबाकी करताना लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आपण गोल करूया. 7 8 9 10 11 12 13 1 2 3 4 5 आणि 6, इकडे 6 गोल आले. म्हणजे 13 एककातून 7 एकक कमी केल्यावर 6 एकक शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे इकडे 3 दशक आहेत, त्याच्यातून 2 दशक कमी करायचे आहेत. छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत मोजूया. 2 3 2 3 एकच गोल आलेला आहे, आणि म्हणून आपण इथे 1 लिहूया. पहा, 43 या संख्येतून 27 ही संख्या जर वजा केली तर 16 उत्तर शिल्लक राहते, म्हणजे 16 झाडांना पाणी द्यायचे राहिलेले आहे. धन्यवाद.